दिवाळीमध्ये घरोघरी गोर तेलाचे आणि गोडाचे पदार्थ होतात बिना तेलाचा चिवडा बनवणार आहोत तेलामध्ये फ्राय न करता मिठामध्ये रोस्ट करून घ्यायचे आहेत कॉर्नफ्लेक्स नाहीतर तुम्ही रेतीचाही वापर करू शकता फ्लफी झाल्यानंतर चालणीमध्ये चालून घ्यायचे आहेत एक्स्ट्राचा मीठ असो तो काढून घ्यायचा आहे क्रिस्पी आणि क्रंची फ्लेक्स तयार होतात प्लेटमध्ये काढून तलायची ही काही गरज पडत नाही एवढे क्रिस्पी झालेले आहेत छान असे कुरकुरीत झालेले आहेत अर्धा टी तेल घेतलं आहे तेल पसरून शेंगदाणे रोस्ट करून घ्यायचे आहेत नाही तेल यूज केलं तरी चालतोय अर्धी वाटी चणा डाळ मिक्स करून घ्यायची जास्त ही भाजायची काही गरज पडत नाही ही भाजलेलीच डाळ असते डाळ आणि शेंगदाणे जास्त करपून घ्यायचे नाही आहेत प्लेटमध्ये काढून बारीक पातळ कट करून घेतलेला सुका खोबरा खोबरा जास्त लांब कट केल्यामुळे मी थोडं थोडं कट करून घेतो ऑइल टाकता त्याच पॅनमध्ये रोस्ट करून घ्यायचे आहेत जास्तही करपून कोणतीच गोष्ट घ्यायची नाही बाकीच्या गोष्टी रोस्ट करताना नाही तेल यूज केलं तरी चालेल मिरची आणि कढीपत्ता रोस्ट करताना अर्धा टेस्पून तरी तेल यूज करा मिरची रोस्ट करताना जर तेल नाही यूज केला तर धुमकारल्यासारखा स्मेल येईल चिवड्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवून हलत मिक्स करून घ्यायची आहे पोहा आणि मुरमुरे मिक्स करून क्रिस्पी होतपर्यंत परतून घ्यायचं आहे यामध्ये लसूण रोस्ट करून हे टाकलं तरी चालेल छान चवेल चिवड्याला चिवड्याला फक्त तेलाचा एक चमचाच वापर केलेला आहे क्रिस्पी होतपर्यंत रोस्ट करून घेतलेले आहेत रोस्ट करून घेतलेले इन्ग्रेडियंट्स आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत चवीपुरता मीठ मिक्स करून याप्रमाणे बिना ऑइलचा चिवडा पिठी पिठीसाखर एक चमचा टाकायला विसरू नका साखरने चिवड्याला चव छान येते आणि चाट मसाला आवडला तर टाका छान चव येते मिक्स करून या दिवाळीला बिना ऑइलचा चिवडा बनवायला विसरू नका तुम्हाला ऑइलचा चिवडा आवडतो की बिना ऑइलचा चिवडा आवडतोय ते सांगायला विसरू नका टेस्ट करून एक नंबर असा चिवडा तयार झालेला आहे एनी टाइम चिवडा खाऊ शकता बनवायला खायला विसरू नका